नमस्कार, आज आपण बघणार आहोत फिटर ट्रेडबद्दल सगळ्यांनाच असलेले एक कन्फ्युजन, की बरेचसे स्टुडंटना असं वाटतं का फिटरमध्ये फक्त आपल्याला फाईलच्या साह्याने फक्त मेटल्स घासण्याचंच काम, जसं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे चित्र आपल्यासमोर येतं फिटर म्हटलं म्हणजे. परंतु फिटर ट्रेड केल्यानंतर तुम्हाला फ्युचरमध्ये हे कामं करायचे नसतात, तर हे फक्त आपल्यामध्ये एक स्किल येण्यासाठी, कौशल्य येण्यासाठी या गोष्टी ITI मध्ये टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकवले जातात, की मटेरियल जास्तीचं असलेलं मटेरियल कमी करण्यासाठी जसं फाईल्सचा उपयोग करतो आपण वेगवेगळ्या. फिटर म्हणजे काय? सर्वात पहिले तर फिटर हा कुठल्याही इंडस्ट्रीजमध्ये, जसे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, एअरक्राफ्ट किंवा ऑइल अँड गॅसमध्ये, तसेच मेडिसिन कंपनीमध्ये कोणत्याही मशीनचे फिटिंग, रिपेरिंग, इन्स्टॉलेशन तसेच मेंटेनन्सचे कार्य करतो. फिटर म्हणजे काय बघायचे झाले तर फिटरच्या खूप साऱ्या डेफिनेशन्स आहेत. त्यापैकी एक मला जे योग्य वाटते ती म्हणजे प्रोडक्शन असेंब्लिंग अँड रिपेरिंग मेटल पार्ट्स. म्हणजेच फिटर हा कुठल्याही इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शनचे काम करू शकतो, असेंब्लिंग म्हणजे पार्टची फिटिंग करू शकतो, तसेच पार्ट रिपेअर म्हणजे मेंटेनन्स करू शकतो. टाईप्स ऑफ फिटर जर बघितले तर फिटरचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की मेंटेनन्स फिटर, पाईप फिटर, असेंब्लिंग फिटर, बेंच फिटर, मेकॅनिकल फिटर. आता आपण फिटरचा फुल फॉर्म बघूया. फुल फॉर्म ऑफ फिटर, F मीन्स फिटनेस, फिटनेस म्हणजे शारीरिक रूपाने सुदृढ. I फॉर इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान. आणि T फॉर टॅलेंटेड म्हणजे आपल्या कार्यामध्ये निपुण, कौशल्यपूर्ण. TT फॉर टार्गेट म्हणजे ध्येय गाठणारा, ध्येयावर लक्ष केंद्रित करणारा. आणि E फॉर इफिशियंट म्हणजे आपले काम चोखपणे करणारा. आणि R फॉर रेग्युलरिटी म्हणजे नियमितता, सातत्यपूर्ण.